नागपूरमध्ये भाजपचं आंदोलन सुरू झालेलं आहे. जन आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे भाजपकडनं. वाढीव वीज बिलाबाबत भाजप आक्रमक झालेली आहे आणि महाविकास आघाडी सरकारनं वीज बिलाबाबत जनतेची फसवणूक केल्याचा आरोप भाजपनं केलाय. सरकारला या सत्तेच्या धुंदीतून जागा करण्यासाठी आणि जनतेला सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी भाजपचं हे जन आक्रोश आंदोलन पार पडतंय. भाजप नागपूरमध्ये हे आंदोलन करत आहे. राज्यभरात खरं तर हे आंदोलन पार पडणार आहे. अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमर, भाजपचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे, सुरू होत आहे, होळी करण्यात येते, काय अधिक तपशील आहे? वीज वाढीव वीज बिल जे होते लॉकडाऊनच्या काळात त्याविरोधात भाजपाने एल्गार पुकारलेला होता. सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि सोमवारपासून हे आंदोलन म्हणजे आजपासून ते सुरू होणार होतं. आणि स्वतः माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या आंदोलनाचं नेतृत्व नागपुरात करतात. नागपूर जिल्ह्यातील महाजुला परिसरामध्ये हे आंदोलन करतात. खरं तर पोराडी औष्णिक प्रकल्पाच्या शेजारचा संपूर्ण परिसर आहे. तिथे वीज बिलांची जी होळी आहे, जे बिल आहे, त्यांची होळी करण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते पण आले आणि त्याचा थोड्यास खोळी सुद्धा वीज बिलांची करण्यात येणार आहे. त्यांना नक्की धन्यवाद अमर आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वाढीव वीज बिलाबाबत भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. वीज बिलांची होळी करण्यात येते. या ठिकाणी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडते. राज्यभर जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर कपाय. या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर कपाय. महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. गरीब नागरिकाच्या वीज माफ झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. गरीब नागरिकाचे वीज बिल माफ झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. लाईव आउटपुट आहे, लाईव आउटपुट. संघर्ष करो हम तुम्हारे साथ है. पाऊन पुढे साहब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी. महाविकास आघाडी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. महाविकास आघाडी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. ऊर्जा मंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. ऊर्जा मंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. महाविकास आघाडी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. ऊर्जा मंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी. मानकर साहब अब संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं. हमसे प्रतिनिधि अमर काणे आपल्या संपर्कात आहेत. अमर, जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. भाजपनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. अगदी बरोबर. आता ती वीज बिलांची होळी करण्यात येत आहे. स्वतः चंद्रशेखर बावनकुळे माजी ऊर्जा मंत्री या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करत आहे. खरं तर नागपुरात विविध चौकांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे, पण त्याची सुरुवात खुद्द बावनकुळे आपल्या निवासस्थानावर महाजुला नावाचा जो परिसर आहे तिथून ही सुरुवात होत्या. त्यानंतर नागपूर शहरातील विविध भागात आणि किंबहुना पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात भाजप जोरदार हे आंदोलन करणार आहे. खरं तर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचं होम टाऊन सुद्धा नागपूर आहे आणि ज्या पद्धतीने वाढीव वीज बिलाबाबत लोकांचा संताप आहे, रोष आहे, याला पकडून भाजप हे संपूर्ण राज्यभर हे आता आंदोलन करत आहे आणि ऊर्जा माजी ऊर्जा मंत्री बावनकुळे याचं नेतृत्व नागपुरातून. आणि आता हे ती जी होळी आहे वीज बिलांची आपण बघू शकतो, ती पेटवण्यात येणार आहे आणि लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहे. आणि नागपुरात भाजपने विविध ठिकाणी हे आंदोलन आयोजन केलेलं आहे. भाजपाचे सर्व नेते या आंदोलनात थेट सहभागी होत आहेत. विविध चौकांमध्ये वीज केंद्रांच्या बाहेर हे आंदोलन करत आहे आणि भाजपने आक्रमक असं रूप या आंदोलनाच्या निमित्ताने सरकारवर मोठा हल्लाबोल केला आहे आणि परत ऊर्जा मंत्री सुद्धा नितीन राऊत हे नागपूरच्या असल्यामुळे या आंदोलनाची तीव्रता जास्ती धार देण्यात येत आहे भाजपाकडून. आपण बघू शकतो ही आता वीज बिलांची जी होळी आहे ती सुद्धा पेटवण्यात आलेली आहे. त्यांना अमर, नागपूरकरांच्या या सगळ्या संदर्भात काय नेमक्या प्रतिक्रिया?
आपण गेल्या काही दिवसांपासून नागपूरकरांच्या प्रतिक्रिया दाखवतोय. खरं तर जो लोअर मिडल क्लास आणि मध्यम वर्ग आहे त्याच्यामध्ये प्रचंड असा रोष आहे. एकीकडे वीज बिल माफी होणार लॉकडाऊनच्या काळात असं सांगण्यात येतं. खरं तर लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जण हातावर पोहोच असणारा मोठा असा वर्ग आहे त्यांच्यामध्ये विशेष करून हे दिसत आहे. आणि आता आपण 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 बावनकुळे साहेबांकडे सुद्धा जाऊ शकतो. आपण त्यांच्याशी थेट बोलू. थेट बावनकुळे साहेबांकडे सुद्धा जाऊ शकतो. आपण त्यांच्याशी थेट सरकार पलटलं. या सरकारने 1.5 कोटी ग्राहकावर अन्याय करण्याचा घाट घातलाय. 5 कोटी जनता भरडलेली आहे. या सरकारने वीज बिल माफ केलं नाही आणि म्हणून आज आम्ही वीज बिलाची होडी केली आहे. आणि आज महाराष्ट्रात 2000 स्पॉटवर वीज बिलाची होडी होणार आहे. यानंतर सरकार जर जागा झालं नाही तर कोणी जर वीज कनेक्शन कापायला आला तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झेंडे घेऊन त्या घरासमोर उभे राहील. विजेच्या बिलाचं विजेचं कनेक्शन आम्ही कापू देणार नाही. या महाराष्ट्राच्या 1.5 कोटी परिवाराचा प्रश्न आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत वीज बिलाचे वीज कनेक्शन डिस्कनेक्ट आम्ही होऊ देणार नाही. सरकार बनवाबनवी करताय, वेगवेगळे आकडे दिले जात आहे, वेगवेगळ्या जुन्या दुसऱ्या योजनांची माफीचे दावे करून लोकांना फसवलं जात आहे असा आरोप आहे. सरकार हे खोटं बोलताय. सरकार सांगताय की थकबाकी आहे. थकबाकीचा वीज बिलाच्या माफीशी काही संबंध नाही. थकबाकी ही शेतकरी मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल लोकांकडे हे अनेक वर्षापासून आजची नाही आहे. आणि त्यामुळे थकबाकी हा बनवाबनवी आहे.